या भूमी केले आणि त्याच्यावर या भूमीला इतक्या मातीला एक वेगळं आगळा अशा प्रकारचं महत्व आहे. भारताचा इतिहास बदलणाऱ्या शिवराज्याभिषेकांच्या कालच्या 6 जूनला 1674 ऐतिहासिक घटनेला आता 350 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यामुळं शासनाने देखील याच्याबद्दलचे विविध कार्यक्रम घेतलेले. आज अनेक गोष्टी इथं घडत आहेत. मी सुरुवातीलाच सांगतो कारण पत्रकार मित्र सारखे मला विचारत होते आणि त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा त्यांना विचारण्याची वेळ येऊ नये म्हणून काही दिवसापूर्वी तुमच्या माझ्या देशामध्ये 4 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर आज त्या निवडणुकीचा निकालाचा दिवस होता. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही महत्वाची राज्य, त्याच्यामध्ये मिझोरामची मोजणी उद्या आहे. तेलंगणामध्ये बिहार इथले छत्री के चंद्रशेखर राव आपल्या महाराष्ट्रात यायचे, सगळीकडून त्या कार्यक्रम घ्यायचे, सभा घ्यायचे आणि संपूर्ण देशामध्ये एवढा प्रचार त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या योजनांचा केला. योजना तेलंगणाला, प्रचार मात्र देशाच्या सगळ्या टीव्ही चॅनलला, पेपरला. मलाही कळलं नाही की असं का करताय. आणि ते देशाचं नेतृत्व करायला निघाले होते, महाराष्ट्रामध्ये सरकारला निघालेले होते, परंतु आत्ताच्या निकालावरून त्यांची परिस्थिती फार बिकट आहे. ते त्यांचं अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मताचा अधिकार तुम्हाला जो दिला आहे तो कसा वापरायचा हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळं तेलंगणाचं चित्र एक्झिट पोल तर सगळे त्या ठिकाणी चुकीचे घडले का काय असं बोलण्याची वेळ आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये भाजप सरकार आलं येत आहे, त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येत आहे, छत्तीसगडमध्ये देखील वेगळ्या निकालाच्या बद्दल बोललं जात होतं, मध्य प्रदेशमध्ये बोललं जात होतं, पण तिन्ही ठिकाणी भाजपची सरकार येतात अशा प्रकारची परिस्थिती आहे. या निमित्तानं एनडीएचा घटक या नात्याने नरेंद्र मोदी साहेबांचं, अमित शहांचं, भाजपचे अध्यक्ष नड्डाजींचं आणि तिथल्या सगळ्या सहकारी मित्रांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. विकासाचा ध्यास म्हणजे 24